माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून पोहरादेवी येथे निर्माण होत असलेल्या नंगारा वस्तू संग्रहालयाचे कार्य प्रगतीपथावर आहे. या भव्य संग्रहालयाच्या दर्शनी भागात संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ असा 16 फूट उंच भव्य पुतळा पंचधातूंपासून निर्माण होत आहे. पोहरादेवी येथे संग्रहालयाच्या दर्शनी भागात संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ असा 16 फूट उंच भव्य पुतळा पंचधातूपासून निर्माण करण्यात येत आहे. यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार रामू चव्हाण यांच्या शिल्पालयात आमदार संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाचे महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, संजय महाराज यांच्या हस्ते पुतळ्यासाठी लागणारे पंचधातू समर्पित करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित डॉ टी सी राठोड, नवलकिशोर राठोड, जिल्हा बँकेचे दारवा विभाग अध्यक्ष राजूदास जाधव, एल एच पवार, डॉ रोहिदास चव्हाण, डॉ वर्षा चव्हाण, ॲडव्होकेट जगदीश पवार, डॉ महेश चव्हाण, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश चव्हाण, सेवानिवृत्त उपायुक्त धूपचंद राठोड, प्राध्यापक डॉ सुभाष जाधव, दिलीप जाधव, चित्रपट निर्माते चंद्रकांत पवार, बीटीएचचे राजाध्यक्ष प्राध्यापक प्रेम जाधव, दिनेश राठोड, जिल्हाध्यक्ष देवीदास राठोड, उपाध्यक्ष संतोष पवार, सुभाष पवार, कारभारी ज्ञानेश्वर चव्हाण, कारभारी रतन पवार, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते. पोहरादेवी म्हणजे बंजारा समाजाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य नंगारा वस्तू संग्रहालय उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून संत सेवालाल महाराज यांचा देशातील पंचधातूपासून तयार करण्यात येणारा पहिला पुतळा दर्शनी भागात लागणार आहे. व्ही के बी न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.